सत मनतेला कोणाच नास जाऊच ना ताका सत मनतेला जेजूक सत मनतेला कोणाचोच नास जावचो ना त्याच जेजूक ऐकून ताका सत मनून भावर्तापनवून ताणे बसयलें तें सासणीक जीवित आपणाचें करूंक आयिल्ल्या मोगाळ बाबा भहिण्यानो आणि देवाच्या भुरग्यानो आयचें देवाचें उतर ऐकले वैमू आईचे वासप आम्ही ऐकाले वैमू नियाळ तुमक सारख समजालो गी सारके समजाले गी जिरो असुल हिरो झाला वै म कोण पेद्रू वै म जिरो मागीर हिरो झाला कसं हिरो झाला हिरक ताणे धरलं वै मू हिरोक ताणे ऐकाले वै मू वैगी नय आम्ही जिरो असा जे हिरो जाऊ शकता गी सकाना कोणा गायिका जी कोणा जी हा देखून मोगाळ भावा भहिणीनं आयच्या देवाच्या उतरात आम्ही ऐकाला सलवाल्लो निराशी जलो आणि पडलोलो पेद्रो परत उडता की उठाना उडता मोगाळ भावा भहिणीनं आम्ही सलवाला पुरो निराशी झाल्यान जाऊ पडला पुरो सं जिणयंत जिणयंत परत तुका उठोक एक अवकाश असा जेजूक तुया सत्मानी जी आणि जेजू इथे सांगता ते तुयांनी ऐकू जाई या तर जैते असा सगळे आयकूक जाता गी आमक टाईम असा गी इंडियन म्हणतात धर्म है परंपरा है परमात्मा है किसको गे धर्म है परंपरा है परमात्मा है किसकसोनोगे अ परमात्मा को सुनो अकेला को सुनो धर्म को छोडो परंपरा को छोडो ताका एकल्याक ऐकू ऐकल्या मात्र मोगाळ भवा भहिणी नो तू आणि आम्ही किती जाता परत आम्ही उठवू शकता अब्रहामच्या विषयात ऐकला वैमू जिरो असैमू हिरो जलो की जाऊ ना झाच्या घरातून बाहेर येताना काही ना ती पण जेदना सरेस्वर सत मानून सरेस्वरा पाटल्यान गेलो संसारातल्या पुरा राय राई ताज्या पायांक पडल्या आणि ता बापा म्हणून उरतले वैमू पळया खंताना खै बदलावण पळया आज पडले उठयता कोण देवाचे उतार जेजू तुझे नी माझी पिढा गुण करता कोण देवाचे उतार जेजू आम्ही म्हणता नि देवर वाक्य सजीव वाक्य केळलो आनंद रोगी गे सौख्य वाक्य आम्ही जिरो असलो आज हा कोण मका हिरो केला मग बाबा भयण्यानं कोणा केला माझ्या सोम्यान केला तीस आणि पाच वर्सां पहिले मला सारखे एक बिडार नातले सारखे खाऊक जेवक नातले सारखे नेसोक नातले पण हांवें देवाचे उतर सत मांले आज म्हज्या प्रॉकेटीत पैसे उणे नात आज म्हज्या घरांत शांती समाधान उणे ना या आज म्हज्या कुडींत भालायकेचे कांय उणे सगळे भरून ओम्तोच्या मापान ताका सत उपरांत उपरात ताण दिला मोगाळ भावा भहिण आज कितींच माझ्या जिणेत माझ्या कुटुंबात म्हज्या आत्म्यांत ना म्हणून सगळें ताणें भरवून ओमतोच्या था मापान दिला ताका सत मनतना ताजा मोग करतना वोडोली फादर जेरीन सांगला तुम्ही पाटला उदार गी तुम्ही शिस गी म्हणून फाटला उदार म्हणजे कसे म्हण तुम्ही जाणात येतात ऐकतात आणि चलतात पण शिस के जाता ताजे उतार ऐकून मानून भावार ताप ताजे खातीर मोगाळ भावा भयण न कष्टी दोनी दोन्ही सोसूक तयार असताना आम्ही ताजे शिस जातो आता या संसारांत पळ या मनशा लागी सगळे सगळे मनशाक कळीत आसा पण कोणाचेर विश्वास दौरी जी कोणाचेर विश्वास दौरू हे मात्र ताका कळीत ना खंय बाकी सगळ्या कळीत मनशाक आसा कोणाचेर विश्वास दवरूंचो आणि कोणाचेर विश्वास दवरूंक नजो म्हूण कळीत ना कित्याक म्हळ्यार म्हणजे बाबा बाबापणे तुम्ही जाणात राष्ट्रांचे मुखेली पडकी रे आमचे धार्मिक मुखेली पडकी रे पुरा पडकी रेच कोणाचेर विश्वास म्हूण कळना पूण एक संगत एक विषय आसा की ना विश्वास दवरूंचे तसली खंचे ते देवचे yes. उतार ताजेर मात्र तुम्ही संपूर्ण विश्वास दवरूंक शकतात असले आणि विश्वास म्हाका वयर काडटा असले वै मू ते एक मात्र

जीवन पावना वाघ बेकाद रे तुझे आणि जिण जिवीत जायची जे ते उतार ऐकाजे आणि ते उतार तुम्ही सत म्हणून मानून घेजी उडोली सकाळींची शिकवण ऐकाली ब्रदर विजयानं दिली वैमू संसार जायते आैमू बरे आयटी आम्ही आम्ही किती उकलता हातात बरं असले घरात पळया मार्केटात पळया या जेवण खाण पळया बरं असले मात्र उकल उकलता वयर वैमू त्याचप्रमाणे देव बरं आता मात्र उकलयता वयर कोण त्या मानू जातात मेसवा जातात त्यांना तो किती करतो वैर उभारतो मोगाळ बाबा भयणांर त्या उरचे ना ते ताज्या लगे घेतो किती देव रे बरो देखून ता मानवची मेसवणची जिणी तुम्ही जी येताना तो तुका वैरू घालतो सांभाल म्हटा नी की गालात ना वस्वरी एक धावी धाबीव किती म्हणता पण गलेशांच्या गलेशियाच्या वन वस टेन तुम्ही चिंता हा मनशांक मानवंक सोदता की म्हणता तर आता कोणा खाव मानवंक पळयत असो तुमका दिसता मनशा की देवाक हाव किती मनशाची शाबासकी जोडूक पळयता म्हणून तुम्ही चिंतात आणि की हा मनशाक मानवंक सोदता जर हा क्रिस्त असो सेवक नाही तो कोणाक मानवंक सोदता हा देवाक मानवंक सोदता ना तुका किती मेळता आनी देवाक कोण मानवात सगळ्या संसारातले देवाक मानवतात की बावार्थान जी येते सत मानतेले ताका ता मानवतात मग भावा भैन आता खाली देवाक मानवल्यावर पुरव गी मन सांग मानू का आसा गिना आता आमचो आत्मीक वडील जे वडील फाले जेरी आसा तांकां मानू का सागिना आसा वय मू सकाळी मिसांचे बली तुमी बसा पात्र मिसाची शिकून हांव दिता म्हणून तांकां लुटून ता, मिस करूंक जाताय <laughs> तांकां मानू का सागिना आतां तुमी हांगा सर भाव भयणी देवाची भुरगीं आयकूंक आयला तुमकां मानू का सागिना म्हज्या कुटुंबांत आसल्या मनशांक हांवें मानू का सागिना अर्थ कितें सगळ्यां परस सर्वां परस पयलीं आमी कोणाक मानवाची आं ताका मानवा जाल्यार आमी हर एकल्याक मानवा तो देखून आम्ही म्हणतात देवाक मानवाल्यार मानवा शांती वाळकाल्यार वाळकाल्या शांती देखून ताका मानवताना तुका मनवताना शांती असा आणि वडोली फादर जिरीन सांगला अंतर दृष्टी तुझ्याने म्हणजे भितरली दृष्टी आवडताची दृष्टी ताका मानवता आणि मेसवता मोगाळ भावा भणी ना जाल्यार आमकां शांती ना इगर्जे गेल्या दक्षिणे रेतीवर मंदिरात आल्या दक्षिणे रेतीवर दक्षिण आमकां शांती ना ता मनवात जाल्यार वाता जर म्हाका शांती असा संतोष असा एक पावटी एका भुग्याक पाद्रेबार विचारले खंय तुका शांती मेळटा रे म्हणून ताणे खंय हांव इगर्जे घेतर म्हाका शांती मेळटा म्हणून वै गी इगर्जेत येऊन देवांच्या उतर आयकतना तुका शांती मिळता गी ना देवाच्या उतरांत म्हाका शांती मेळना सगळो लोक वाणो बाहेर दवर भितर बसता वैय ताणी भारत वांणो वाणो पुरा एकामेकां मिक्स करता हांव पुरा काल पूरा कालवून दवरिता टिशी निशिण करता सत्र्यो बॅगा वाणो पुरा बोरसिता मागीर तो लोक भायर येऊन एकमेकां गाळी शिराप दिवन सोता पळय भिजूड जाता पण त्या म्हाका शांती ते त्या जा थोडे तसे असतात हेरांची समाधान पाड कर ते शांती जोडतेले इ शांती नाही ईशांती नहून मग बाबी या संसारात पळून गेल्यार असले जैते मनीस असा गिनात हांवें एका शिकवण्यांत सांगले नी गी टीचर भुरग्याक विचारता तुका राग येता रे होई राग येता पण राग येता मागे ये शांती जाता की ना शांती जाता कोणाचे राग येतात माझ्या बापायचे मा राग येता वोय गे बापाचे राग येणार किती करता हा सीता वेता आणि टॉयलेट धुता वय टॉयलेट दुत आहे तुका टॉयलेट दुरल्यावर कशी समाधान मिळता शांती मिळता म्हणजे भुरगो म्हणता हवे टॉयलेट टॉयलेट धुवचे क्लीन करचे बापायन तंड धुवच्या बरेच शांत ताज्या ब्रशनंत टॉयलेट घालून शांती मिळते म्हणून समाधान मिळत म्हणून <laughs> देखून देवाक मनवतात कोण भवार्थी देवाक मानवतात सतांजी येते देवाक मनवतात मोगाळ भावा भहिणी आणि आम्ही संसारिक रितीन कितले आधार जीवन देवाक मानव जाता की ना देखून समारियाच्या स्त्रिया जिजू एक उतार म्हणतात किती म्हणता देवा देवाक मनवता जॉन चॅप्टर फोर वस ट्वेंटी वन वाच बाय जॉन चॅप्टर फोर वर ट्वेंटी वन हा मजे उतार, मजे उतार सतमान सतमानू असा हा <laughs> आम्ही जेजूक सतमानूक असा तुम्ही पवित्र बायबल ध्यान देऊन वाचला ज्या चित वाचला जर समार्याच्या स्त्रियेक जेजून स्वतः उघडापी केल्या तिथली सता स्वतः उगडापी करुना देव म्हणजे अत्म पहिले सांगितलं कोणा जेजून समार्याच्या स्त्रियेक हाऊच तो क्रिस्त म्हणून पहिली क्रिस्ताची ओळख दिल्ली कोण कोणां दिल्ली ताणे समार्याच्या स्त्रियेक पवित्रत्मो जिविताची झर म्हणून समारेच्या स्त्रिया पवित्र आत्म्याविषांत पवित्रात्म्याविषांत या देव म्हणलो आत्म्या विषात आणि हा जिवित म्हणल्या विषयात समारेच्या तो उलय देव पातक्या लगीत उलयता नितीवंतांच्या तो खुद्द ऐकत पातक्या लगीन तो उलयता आणि जेदना समारेच्या स्त्रियेनं तो भवार्थ आपण आयलो जेजून सांगलेल्या प्रती जी येली तिच्या जिणेत बदलावण आयली घेऊन आयली पहिली पेद्रू बन ती कुडीन जिवंत असले कुडीत ती जिवन असले आज पेद्रू म्हणत सोम्या काय मेळोना ना रातभर पागले काय मेळोना ना म्हटा वै मू दोन दोनभर मासली दिली मागी ता मा जायगी ताका तू कुडीचे गरज घेवन येताना फायनॅन्शियल गरज घेवन येताना देव तुका दिता तुका काम दिता बिजनेस दि दिता, पैसे दिल्या उपरांत तुका कळटा ह्या प्रास वोड मजो सोमी म्हणून या ग्रेसक्या प्रास वड मजो प्रास वड म्हजो या बिजनेस अब्रास वोड मजो सोमी मुन मागिर पेद्र उकली जालेंगी जाऊना मस्ली सोन तो दाऊं ता समारिय चिस्त्री तशन से पहली ती ती जाखतेर जिए तिली भावार्त अपना ले अपन ती जाखतेर जिए उना गाऊं चलो ती जिए कोणा कोना खतेर जिए ली गाऊं ती मागिर जिए ली अमी तशन से बावार्त नांदलेरे अम्म चाहिए इतना काम चकुट मार काम करता बावार्त तन तू जी है तू तुझे खाती न्या देवा खातीर माझ्या सोम्या खाती काही म्हणी करी करीजी माझ्या सोम्या खातीर माझ्या जेजू खातीर या स्वार्थ खातिर काही म्हणी हवे करी म्हणजे चिंताप तुझ्या काळजात माझ्या काळजात येतात पळया बावार्थ ना वेळात आम्हाला पिडा येतात वैम पिडा आमचो पूरा फोकस कोणाचे डॉक्टरांचे या गुळयांचे नात्य। या वख्दांचे असता वै म्ह ब्थी मनीस किती करता डॉक्टर लागे वसा वय वक्त हाडी जे वय एक टॅबलेट हाडला तो पहिलं टॅबलेट हातात घेता आणि देवाक अर गांधीता मागीर खाता सोम्या बालायकेचो सो दातार तू बालायके असा तुझ्या लगी नाही या वक्तांत पहिले तो देवाक अर गांधीता आणि उपरांत तो खाता सारखे समजून घे या कुडीच्या वजनात आम्ही कितलं उकलूंक जाता चिंता एक बायल मनीस चढ म्हणजे पन्नास के जी उकली एक स्त्री अभाव खाई कोणी घे म्हणजे तितलेही जायना म्हणल्याक आता एक दादलो मनीस कितल्या उखलीत एक शंभर केजी जी धरा वैमु पूण अत्मीक रितीन आम्ही चढ वजन उकलूक जाता की जायना अत्मीक रितीन ह्या सगळ्या सब सभे घेवंच्या लोकांच्या वजन उकलियेत अत्मीक रितीन एका हॉस्पिटलांत असे पुरा पिळेस त्यांच्या वजन उकलियेत अतमिक रितीन एका पिरगजे घेऊन पुरा जणांचे वजन उखलून घेवंक जाता कुडीच्या रितीनं चढ वजन उकलून घेवंक जायना मोगळ भावा भहिन देखून समारेची स्त्री पहिली ती तिच्या जी येता उपरांत तिच्या खातीर नये त्या गांवच्या लोकां खातीर हांवें वळखल्या बरी तांणीय सोम्याक वळखाची म्हाका सोम्याचे विश्वास असल्या बरी तांकांय सोम्याचे विश्वास आसा जी दाविद्राय कोळखातात म राय ताजो एक पूत असा वैमू सलमावराय वै मग किती लग्न तो एक हजार तो लग्न झाशी रायकुवर्णी आणि तीन पत्नी टोटल एक हजार देव तो एक हजार लग्न झाला म्हणून खुशी जाऊ ना देव खुशी झाली किया ताणे देवाच्या मोगान एक देवाळ बांधले आणि देवाची स्तुती आराधन केली त्या जाळात देव ते खुशी झालो देवांचे सत मानून देवांचे भार्थ दोन ते देवाळ बांधले पळया ते स्तुती आराधन केले पळया लोकांक घेऊन त्याला देव सलमार खुशी झाली एक हजार लग्न झालं म्हणून सांगून तो ना जेतना जेदना देवा खात्री करता खुशी जाता आणि देव संतोष पावता आणि देवा खातीर भारती मनीस मात्र करू शकता मोकाळ भावा भू आम्ही पोरण्यासल्यानंतर एक देवाचेर विश्वास असुजे कोण तो जुजे कोण जुजे नव्या सल्ल्यानंतर जुजे अल्टी पलटी घाल किती जेजू पळया जुजे त्याैलांद गालो ताका जैलांद गालो त्या गुलामा मध्ये विकलच्या रायांत बरी काम करू घाले घरांत

मास्टर मांंड पार्लिमेंटात ना मास्टर मांंड पूर जैलात असे देखून सुरेश परि जुजेक जैलांतरून द्याक ते रय करूक असा पूरा शिकोक असा त्यापास आणि जेजू विषयात तुम्ही जाणार मोगळ भावा भहिणीन निमाण्या पर्यंत बापांच्या मोगात बापर विश्वास रवला ता खुरी वै मग वैगी नाही ता सत मनतेला या संसारात दिले कष्ट असू पुरो इले दगदणी असोक पर पण आम्ही भिवची गरज बिलकुल ना आता तुम्ही हंगा इतलो लोक असतात कितल्या जणांच्या घरा वाती आसात या चिंत्या वाती या तेल या धूप मास हर एकच्या घरा आसा की ना आसा वैमू कित्याक तुम्ही घेऊन गेल्यात तेल धूप या वाती कित्याक तुम्ही घेऊन गेल्यात हंगा कोणी बाबान या बहिणींना अर्घां देतना तुम्ही ऐकाल ओळे सोम्या तकली दुखतेली ते बेजार केले तेल हेले आणि तकलेक ला तकली गुण झाली असे जायत्या बाबा भयंनी अर्धान दिले ऐकून तुम्ही ते तेल तुम्ही तो धूंप घरा होऊन गेलो पण ते ह्या हे, हे, उपराती आणखी पिढा गेला गी खंत गेली गी दुख गेली गी कित्याक कोणी सांगला म्हणून हेला भार्थन आम्ही ना जेदा तु हे वस्तू भावार्थन वापरताय गळसित तुका बरेपण जाता ना ज्या रे आता तुम्ही पोरण्यासोल्यात वाचल्या रे म्हण म्हणते एका रायाक कोड लागली वैमो प्रवाद्यान किती म्हणलं वसोन जर्दनच्या नसून हां डुबके मार म्हटले तो बरं जालो गी, जा गी ना दुसरे कोडकार असले गी ना बरे झाले गी ना तो चू गे हजीत नहत तडिरच राहतो ताजे घर नडिरच तडीरच गे हजीचे तो काही बरं ना त्या कोड लागला बरं झाले गी नामचे मात्र बरं झालं भाव वाटतान तू किती करताय जे जो त्या सत मानून कितें करताय ते दळा मात्र तुका आनी म्हाका बरेपण आसा ना जाल्यार ना देखून जेजू म्हणटा पयले मागीर मागीर ते सगळे मागीर पयले हांव कितें सांगता ते सत मान बाय आज मोगाळ भावा भणीन देवाचे उतर सत मानल्यार पुरो तुवें दुसरे कांयच घरची गरज बाकी पुरो तो करता मागीर बाकी पुरो काम ताजें आम्ही म्हणता उतार तू जे हाव ऐकता उतार तू जे हाव सतमंत उतार तू जे हाव ऐकत उतार तुझे हाव म्हण बुक बावीस एकोणीसवी ओळख ही शिकवण कित्याक आज ब्रेस्तरा रेतेर कित्याक कित्याक एक था दीस चढ परत आमक ऐकू ऐका प्रवब ट्वेंटी टू वस वेन्टीन ऐका तु सर्वेस्पराचे पाती दवरचे खातीर आज हा तुका, वही तुक शिकोवन दिता किद्यागी शिकवण कि रे तीर? आ हा सर्वेस्पराचे पात्याणी दोनच्या खातीर ताजी वळख जाऊच्या खातीर येतीर आणि शिकवण ओडली फादर जेरीन सांगला बरो दाखल काढून का दिला वैमू जे बेदेव दोघ जाण पोत पेद्रू आणि सॉरी जुव आणि कोणाच्या फाटल्यान ते सिजन आसले जु आमचे शिष्य असले वैम जु हा किती म्हणले अरे ती देवाची शेळी म्हणून दक्षान ते कोणाच्या बाटल्यान गेले <ज़ीगा> शिकवण ऐकून जेजू बाटल्यान वसाची मोगाळ बाबा भयं शिकवण ऐकून परत संसारा फाटल्या वेचे हांव <ज़ीगा> हा तुका बातकांच्या बॉक्सने देते ती शेळी म्हणताना जू आमचं सांगा सोडलो आणि दोघी जण ताजी शिकवण ऐकून खऱ्या मिस्त्रीच्या पाटल्यान गेले म्हणले वैम फादा जेरीन आम्ही कोणा बाटल्या वसूक असा आ, ते वडोली सांगला पादजेरी आज तुक आणि बरं करता उतार आज आम्ही उतरावर मनशांक बघू काैमू जिजून किती म्हटले बेद्रूक मनशां बगतलोय ताणी मासली बागली वैमू जाळांत आम्ही मनशांगी कशा बागीजी म्हाका थोड्यांनी हांगा सांगले आसा बाबा तुझी तुम्ही दिले देवा चौदा ऐकून आगावर एक त्या मनशाक पागलिंगी बागू ना त्या भहिणी पागलिंगी ना असे तुम्ही कोणाकी ओळख दिला कोणाकी देवाचे उतर दिला भवार्थ वांटून घेतला तुमक ऐकून ती हंगा येऊन पवली रे तुम्ही तांकां पागलांगी कितले जाणां पागलांगी कितांगलांगी ना पागूनच आमी आयल्ल्या न्ही गी जाल उडयलाय कशें बागले हां देखून मोगाळ बाबा बणीन शिकवण आयकून कोण ताज्या फाटल्यान वेशे न्ही शिकवण आयकून त्या खऱ्या मिस्त्रिच्या बाटल्यान तुम्ही वसाची शिकून ऐकल्या आमकां परत्यान्यान संसारखे पळवच न संसार आमी वेचे नाही भावता मी सांडचो नाही मुगाळ बाबा भयणानं संसारा फाटल्यान गेल्यार न्ही गी थोडे चलतात ते खात त्यांना कळी गी कितें करतात ता कळीता सागी एकलो आमाल पिवणेकर चलान वेताला पण आमाल पिवणेकर चलून वेताना मुखार व्हडली एक मोशीक आद हाडलो वसून <laughs> मोशीक आदला मोशीक आदलाला आणि सांगता काय सॉरी मॅडम भये माफ कर आदलाला कोणाक ताका दिसना सॉरी मॅडम माफ कर माफ कर म्हणून पाय दरूक वयतना ते जम म्हणले बाबा ती मॅडम ती भयण नाही ती मोस म्हणून जायत म्हणून तिके मुखार गेलो मुखार वेता वेना एक दोन सिगेजीची बैलांजला परतून दोन सिगेजीची मोठी बैलाद लाना परतून म्हणले खंय या लोकांक किती मांडो पाड झाल्या मोसिंग कित्याक रोडार बांदतात म्हणून आता कोण आदल अशें जाता संसार आमक सारखे दिसना पद सांगला आम्ही कुडीच्या दोळ्यात चलतले नाही आम्ही भावार्थाच्या दोळ्या जी येते कुडीच्या दोळ्यात पुरा उलटा पलटा जाता हंगा खंचे सारखे समजाना एक दहा पंधरा जण भुरगे एकल्याक उकलून घेऊन हाती पायांक उकलून वरून नौ। इस्कालाक वरते असतात पंधरा जण भुरगे जबरदस्ती वरते असत एका मालगड्यान पळयले मालगड्यान ते दृश्य पळून हळे ताका आता मोन शिकचे तो खुद्द वेतो शिकवून तुम्ही ताका जबरदस्ती वरतात म्हणताना ताणें म्हणल्या तो भुरगो न्ही आमचे इस्कालाचो मिस्त्री तोचूय येना भुरगो मेस्त्री शिकय चलोची येना आतां आमच्या धर्मादित गळत जालां शिकय चलोचचो ना थंय मेस्त्री गायब जाला आज मगाळ भावा भिडणे न्हय शिकोवन तुका आनी म्हाका कित्याक कि ताजेर सत्म न्हू गो ताका ताजेर विश्वास दवरूंक भावर तापण तेका तें शिकोवण उडल पादव कसेले कसले कसले शिकवणदार असतात पण पादव जेरी सांगला उडल होई सोळा आवास वर शिकोक किती वर्षा पी एच डी केली हा काय झालं ना संसारात दैत्य असतात पण खरी शिकवण मोगाळ भावाबिणीनं आज खरो मिस्त्री ऐकला खऱ्या मिस्त्री विषयात तो जीजू शिकवण दिवच्या सरेस्परा तुम्ही पातळी दोनच्या खातीर आज कितलो लोक त्या बापाची ओळख नसताना संसारात रिती रिवाजी काळोखात पडला बै मू हा शिकवण खरीच शिकवण नाका सांगले ना ओढवली एक भहिण म्हणता एक वेचे सांगते जुजू <laughs> विषयात दुसऱ्यांकना दुसऱ्यांक गरज असा गी गरज असा गी ना, ना। देगाळ भवा भणीन शिकवण ऐकल्या उपांतिक किती जाईजी एपेसगारांना बरं पत्रवा स्वर चार तेविसवी ओळखा तेवीस आनी चोवीस शिकवण ऐकून आम्ही कशी जायची एपेजन चॅप्टर फोर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ऐका किती जायची तुमचे अंतस करण आणि तुमचे चिंता पो नवे जायचे किती नवे जायचे अंतस्करण अंतरदृष्टी अंतरंग हुडोली आम्ही ऐकायला हे नवे झाल्या करीत काहीच तुकाने मग बरेपण जायना देखून मोगाळ बाबा भिण्यान हंगा असताना आमचे चिंता बरे असा वय मग पण बाय बायला संसाराक वेताना किती कसे असता आम्ही एपडे हिंदी सांगले ना की नर के आगे मादा आये तो नर नरक में चला जाये नर नरके आगे मादा आये तो नर किदर नरक नर्मादा समजता म ते नर्मदा नाही नर मादा जर दादल्या मुखार एक स्त्री येताना संसारांत तो एम सिद्ध कोणाक चिंता आप थंय वरता का आणि हजे पहिले चिंपा भेशन फादर इत्या पडी सांगला वकल आणि नवरो सांगा आता बसून असतात रेस्पॅर कर नसता पात्र चिंतात कोणाविषयी कोणाक गो बैला सांगात बसतात चिंतात कोणा विषयात खबर ना तुम्ही मला असे लागतात बिडबुड बिडबडी काय करून तासात म्हणून हे गेला कोणाक हे खाई आता आळू खा आंबाडे खात आता कसे पळ्या कसे कळले का आळू आणि आंबाडे सो हा कितल्या फुटेस पार्टी आला बहिणी सांगा म्हणून ना थं चिंता ख कोणा तू कोण जा मात्र खबर पात्र किती सगळे गोट मिस्तर कळीत झाला येईना आणि पीएचडी केल्या रे आणि टिओलॉजी केल्या री आणि फिलॉसॉफी केल्या री आणि सोळा वाजता बसल्या रे जाना तितलं खतरनाक खतरनाक आसा ते आता दाखल दिला बसला वैय मग बसला आता एक उठून बाहेर गेलो म्हणून चिंता सगळी एकच लाग चिंता गे आता उठून बाहेर वसं की तुम्हाला चिंता हिंद सुरू झाली किया गेलो जाऊयत किया गेलो जाऊयत आता कोणाक च्या पिऊनच्या मन असा पळ तो चिंता चा पिऊन गेलो येत कोणाक मध्ये मध्ये फोना पळून सवय असा पण तो चिंता खैगी फोन पळव गेलो येत काय मेसेज येली येत आणि थोडी लागी बसली मजा सांगा बसव नाका गी म्हणा देखून उठून गेलो घे म्हणून हंगा शिकवण दोन हांव कितें चिंता म्हाका आयकूंक नाका देखून मजा शिकवण्याच गेलो म्हणून न्ही चिंता एकच चिंता की तुम्ही एक एकला चिंता पेक एकल्या ओ हो हो गेल्याचं पुरा सार झाला थं हिंता कर न न चिंतून चिंतून कितें कुशी लागत चिंत चिंतात तेंच चिंतात एक पटी एक पहिल्या फावटी लागलो कंपनीन गेलो ऑफिसाक गेलो पहिल्या दिस काम करटी आयलो आणि आवयन विचार की कसे झालं बघा काम कंपनी कशी असा बारी बरं झालं मम्मी कंपनी बारीक असा आज आता सकला सुमार दोनशे जण काम करतात कितले जण गेला ऑफिस बायच्या कामा रे आवय का जाप नी रे ऑफिस बयच्या कामां पहिल्या दिसा दोनशे जण आता सकल पहिल्या तुका मॅनेजर केले रे म्हणता मॅनेजर नी मम्मी हा फर्स्ट फ्लोरार असा ते ग्राउंड फ्लोरार असा ते चिंता दोन जण काही असतात आता सगळा चिंता पैसे दिची आता अमेरिका बस वैमू बसला चिंता तिकीट जाय पैसे जाय नाका गरज ना गर चिंता मग भावा भहिन तुकाने म ख वरता खं देखून तुझ्याने म्हणजे मन आणि चिंता सारखी असा ओडोली भादोजीने सांगले पैसे मेस्त ना मनसे ना एकाग्र ते म्हणतात वैमू हलता आहे तिची निशील निघे कोण पोडून बाहेर पडले अंग दिस हलताय ना तसे मनस्वी एकाग्रते चिंतापणे मन मगळ भावा बिण न सरेस्परा देवाचे या उत्तराचे तुका ने मग असं जाय आता वास बाबा देवाचे प्रतिरूप करसले देवाचे प्रतिरूप करणे रसले नवे व्यक्तित्व नवे व्यक्तित्व म्हणजे म्हणजे जीवनात दिसता ते नीतीवंतपणाचे आणि देवभोक्तेचे नवे व्यक्तित्व तुम्ही जाय आता नवे व्यक्तित्व ने गे भवार्थी लोक नवे व्यक्तित्व नेसता किती नेसता जर तुम्ही भवार्थ आपण आलाय तुझे व्यक्तित्व किती जाता नवं जाता तुम्ही दाखल दि्या पटी आता इं ना इव असता एक पटी नोव्हेंबर डिसेंबरात मुखार येते थंड म्हणता आम्ही थंडे आम्ही किती करता ते कोरियाचे बरे जीचे ब्लँकेट ब्लँकेटी करतात करता करीता आता ब्लँकेट कांब रिताना एक पाच मिनटां भितर एक पाच मिनटां जाऊ की भितरलें एटमॉस्फियर चेंज जाता की जायना भितर कितें जाता आसा आी कितें जाता भितर गरम जाता वैम आता बाहेर जाता गे कांबळी बाहेर बाहेर जायना अर्थ किती गे म्हण एक भावार्थी मनीस तंडाच्या टायमार ती कांबळ घाल्ल्या बरी तो भितरल्यान नितळ भितरल्यान गरम तो बरो आसा मेळ्ळें अशुद्ध वायट खंय आसा कांबळीच्या भायर आसा ताका कांय तें फरक पडना एक भाव्थी रसो त्या काय फरक पडना कोणी उदक उडयली च्या उडयली खूप पडता तुझ्या आंगार पडताय ना ते कांबळीचे पडता तुझे भीतर पडना ते भवार्थाचे कवचता भवार्थाचे कवच रक्ता वॉटाक पडू दिना मेळ्याक पडू दिना चिंता चिंदाप वैटाक सोडिना मन वाईट वसूक सोडिना बदला मन खं वरता मागण्याक वरता देव भक्तेक वरता देव भिरांतीक वरता देवाच्या कोटाक व्हरता मोगाळ भावा बैंड कस मन महान तुझे आणि कशे या संसारात कांबळ बांगरिया बरी आम्ही पांगरू असा जे सपरेट तुझे भीतर बरे असा उब असा उन्नसा बाहेर किती असू दे तड असू दे फरक पडना अशे बदलाक इस्रायल परजे बरी भियवचे नाही भिरांतीन कामचे नाही इस्रायल परजेचे घडीत कळीत असा वै मू म्ह तांबडो दरको देवा तर निर्गमना चौका वस चौदा तेरा बी उळवास बुक ऑफ एक्सडस चैप्टर फोर्टीन वर्स थर्टीन पोल वास मई जेन जाप दी बीए नक बीए नक थीर रवा थीर रवा आनी सर्वेस पोर का मुन आज तुमका सोडों छे खातीर किते करतलो मन तुम्ही देखतेले आत आज आईच्या वासपांदी मी ऐकले जेजुन पेद्रो किते म्हटले बीए नक आज मी करतो कोणा बक्तलोय हां बीए नक ऋण असा बीए नक लोन असा बीए नक डॉक्टरचा रिपोर्ट सारखो ना भिये नका रिपोर्ट सारखा ना तू बचाव जातो कोण बचाव करता संसारात किती जाता तू भिये नका पळया या घडीत डीप गेल्या दहा लाख दादले ते कितले दहा लाख दादले असले खाली दादले त्यांची चाळीस लाख भूग्यांनी असले कितली किती चाळीस लाख त्यां भिरांत किती पटल्याने पाराव्याचे सैन्य लागला आणि मुकल्यान तांबडो दर्यो हो दिसता पटल्याने सैन्य दिसता मुखल्याने दर्यो हो दिसता चाळीस वर्षांना सांभाळवला देव दिसता गी तो देव उडास तांकां आसा गी एक चूर म्हणी आमची परिस्थिती इच्छ आता तुम्ही हंगा बसल्यात घरा पाप्पा हुशार ना मांद्रेर असा मां मंदिरेर असा ते तसे बसल्या मग देवाच्या पायद्या बसले आणि देवाक ऐकत आणि देवाक पळयता अनुभव आमची चिंता आमच्या त्याच भिरांतीत घालनासा असा किती जातले कोण ना इस्रायल परजेची या अवस्था चाळीस लाख लोकांनी ओट्टू करून धैर्य करण त्यांच्या आंगार पडू ते तितले ने ते काय दोनशे तीनशे असतील ते लॅक ना एप्रॉक्सिमेटली एक आम्ही सांगचो हजार दरा हजार असतीत की आज पाच हजार दरा हे कितले आशिल्ले चाळीस लाख कोणाच्याय काळजा भीत धैर्य येऊ ना पण तांच्या सांगार्थी मनीस मैजेक ना दिसताले ना मैजेक तांबडो दरतो ताका दिसते गी तो कुडीच्या दोळ्यात नसलो मैजे आत्मिक दृष्टीने अंतर द्रष्टेन ताका दर्य दिसो ना ताव्याचे सैनी ना ताका कोण दिसलो तोही मनीसच त्यांच्या बरी एकलो चाळीस लाख लोकांक सांगता ती

ಓ ಪೂರ್ಣನೆ ಮನ ಮರಗುವಾತನೇ ನನ್ನ ಜೊತೆಗಾರನೇ ಇಮ್ಮನುವೇಳ ಓ ಪೂರ್ಣನೆ ಮನ ಮರಗುವಾತನೆ ನನ್ನ ಜೊತೆಗಾರನೆ ನಿನ್ನಂತೆ ಯಾರಿಲ್ಲ ನಿನ್ನ ಹೊರತು ದೇವರಿಲ್ಲ ನೀನೇ ನನಗೆಲ್ಲ निन्न ते या निन होत नीनिन गेल्ला एक पडी गो बशी सांगाता बसून असताना अशेच उलयता उलता असताना बैले म्हण खे हात पय कामपल्या बरी जाता इले भिया भियेल्या बरी जाता भिरांत दिसता म्हणतात अशे लागता की मग मरताशे बोगता म्हणतात गो म्हटा बेश्टे बेश्टे उलय ना बेशे बेष्टे आशा दाखव नाका म्हणालो न्ही न्ही खंडीत अशें लागता भिरांत दिसता आत्ता हे कामतात मरता म्हणून बघता सत्त म्हाका सांग हांव मेली जाल्यार दुसऱ्या आजार म्हणे तूं जाताय की हे म्हणी चिंत मेलीचं म्हणून दुसऱ्या आजार जाता ना बा खंडीत तू मेली ज दुसऱ्या हांव पिसो जाता म्हणू लागलो कितें जाता पिसो बारीक कुशी तिका ओ काजार आजार जी पिसो जाता म्हणटा आता पिसो कितें करता म्हण कोणाक खबर पिसो कितें करता म्हणून सांगू जाता आम्ही कोणाच्या पाया धडा असा कोणाके ऐकून असा किंचित भिरांत नाका मग भवा भयं आम्ही आसा जाल्यार आमकां भिरांत आणि भिरांत असल्याचं गुर्त तुका भवार्थ आणि संपूर्ण देवाची ओळख जाऊ ना किंचित बे तुझ्याने म्हज्या भितर आसा जाल्यार एक पटी एक हंगाला म्हणटात पुरा मनीस आसतले मनीस असं बँक तुमी आले तुम्ही की बंदूक घेवन बँक लुटूंक येतात बँक लुटूक आयले बँक असे बंदूक दाखव ते कोण मनीस असतात पैसे हाडूक गेले का क्लायंट गिराकी गिराकी म्हणतात कस्टमर 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 ते असले कस्टमरा मोदेंत पुणे बंदूक दाखव ना बँक लुटले पूरा पैसे बंगारपुरा भीत घाल ना एकल्याच्या कांद्या घोमट्याने गंद दौरली तुम्ही काही म्हणे पळले की हंगा तो पळले तुम्ही पळयला पळवलं तुम्हाला डुशकुम कर मारलं आणि एक गो बैला उभ्या राहून गो बैला उभ्या राहून सकाळी यांच्यामध्ये येले तू तुम्ही तु तु जाऊन ती सारखे ना तर पोळ मा सांगत असेल बैल एक विचारलं पहिलं जण बंधू गळ्यावर दोरली बैल एक विचारलं तुम्ही काय म्हणे का पळेले की ना काही पळव ना आम्ही चोरले तुम्ही पळेले की आम्ही पळवलं पण आणे पळेला म्हणले कोण ती का पहिलोच राग असल देखून तुम्ही आणि किती पळेल रे भिवची गरज ना मोगाळ बाबा बहिण्यानं तो एकलो म्हणता पण चाळीस लोकाक लोक एकलो तो म्हणता आता वाच मैजेन जाप दिली पळया मैजेन जाप दिली भिये नका भिये नका थिर रवा थिर रवा आणि सर्वेस आज तुमका सडोन छे कतीर किते करतलो मन तुम्ही देखतेल्या कितल्या पोटी देवाची महिमा आणि पळयला झाल्यार ती थिर असत ज्ञान की कसले कसले अजपा अद्भुत विस्मित आणि पळयली आम्ही एक एक पोटी चिंचे तांच्या प्रसामिंच जाऊ येत म्हणून लाइव तिथले लांगे आज गे आजी आई ऐकून मात्र वैमो आम्ही म्हणता नी देखू ना तुका आम्ही तरी मोग मी तुजो करता पळव नादारी आम्ही पात तुजेर थीर पळया कितल्या पोटी एक एक पटी आम्ही देवाची महिमा पळत परत आम्ही विसरतो तो उगडाश ये ना कष्ट असल्या कष्ट आयल्या वेळार आमकां उगडा अशें येना हेच्या वसपांत आमी आयकलां कश्टांच्या वेळार दीग सोंसणी वय मग आमकां ते देवाचे उदक रशें तुका आनी म्हाका भावार्थ ती मनशांक कश्टांच्या वेळार दीग सोंसणी कांय मात्र न्ही देवाची जाणवाय बरें पण तुका त्या वेळार ह्या वेळार उगडा सोडटा तुका आनी म्हाका अशें मैजे एकलो तांकां धरन दिता भिये नाका तूं तुमचे भे काड आनी देवाक उगडो आस करा म्हणटा देव कितें करतलो पळय आं म्हणटा आतां वास थंय तो सर्वेस फोर तुमचे खातीर झुजतलो सरेस्वर तुमचे खातीर झुजतलो तुम्ही शांत रावा तुम्ही शांत रावा आम्ही किती रावल्यार पुरो शांत रावल्यार पुरो आम्ही बिजोड जाऊचे नाका देवाचे पात्यणी दवरल्यार पुरो मोगाळ बाबा भिण्यानो वो एकलो शांत असा चाळीस लाख लोक भियान कामता कित्याक देवाची महिमा कितले तेणी वरती करत त्या पळयता तांकां उगड आसना पूण देवाचेर पात्यणी आसल्या मैजेक तांबडो दोरयोय दिसना पालाव्याचे सैन्य दिसना पळ्या भावार्थी मनशा कष्ट दिसणार कष्टांचे तिथे ध्यान वसना हाज्या पहिले फादर जेरी सांगला कष्ट होडगी आमचो देव होडू पिढा होडगी आमचो देव होड हा समस्या होडगी देव होडू समस्या हे तो तपस्या मे परिवर्तन तुका समस्या असा त्या तपस्या करूक मागण्या करूक बोस ती समस्या किती जाता मागण्या करताना कोणाचा उगास येतात देवाच्या वाचताना ऐकताना कोणाचा उगडास येतात हा ती समस्या घेऊन खंत घेऊनच बसल्या रे आणखी खंतच जाऊची बाबा भावा त्या त्यावेळात तू दे वास ऐक देता आणि तुझे मन बदलाता आणि परिस्थिती बदलता मन बदलताना किती जाता परिस्थिती बदलता दावीद्रायक असलेली पातळी तुका नेमकं असाची दावीद्राय उतार सांगता पळया कीर्तन स्वर तीस आणि एक पांचवी ओळयका कसं उतार तो सांगता पळया तुझ्या हातात घालता माझ अत्मो hmm? तुक सडोय सर्वेस्परा विश्वासी देवा ताजो एक भवार्थ पळया कितलो भवार्थ आणि विश्वासी पळया तो देवाक तो किती म्हणता माझ आत्म तुझ्या हातात घालता ता पळया के असा सैन असा मुनीस असा पदवी असा कोणाचे भरवसो ना अर्थ किती तू एकलो मात्र बचाव करू शकताय तू एकलो मात्र सांभाळू शकताय तू एकलो मात्र राखूक शकताय मोगळ भावा भहिणीन आणि कोणी राखोक सखाना म्हणजे तिची खरी पात पळया कशी तेजी खरी पात कोणाचे सरेस्पराचे सरेस्परा तुझे मात्र पाती असा बरवसो असा आणि रे ना आज ई पाती तुका आणि मला जाय आणि ई पाती केळा तू तुझ्या म्हणजे काळजा सरेस्पराचे उत्तर असा आणि त्या उतरांचे विश्वास असा जर मात्र येता ना गी येना कोलसे घरांक बरोवन सांग पावलो म्हणटा न्ही कोलसे घरांक बरें मागीर हांगा पाटी यो अवस वर तीन सोळा बी कितें म्हणटा कोलसे चेपर थ्री वर्स सिक्स्टीन कितें म्हणटा क्रिस्तचे उतर तुमच्या काळजांनी उदंड बरो आसूं क्रिस्तांचे उतर बायबलांत बरोवन आसूं दी खंय बरो आसा जी पळय आमी पवित्र पुस्तक वाचता पूण आमकां उगडास उरना आमी शिकोवण वाचता पूण आमकां उगडास उरता गी एक पावटी एकलो ट्रेनिर नसलो पुण पुण कर ट्रेनिर पैनकर येताना ट्रेनीर पोंग पैंग करता कोण येता टी सी येतात तिकीट चेक करू टी सी आयलो टिकेट 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 म्हणून आयलो आणि टिकेट दिका म्हणले तिकीट एक की आम्ही दोन दि म्हणले ताणे कितले एक कित्याक दोन दाखयता म्हटले सांगाता कोणी असा ती विचारले सांगा कोणी ना आणि एकल्याक दोन टिकेट कित्याक म्हणजे एक एक पटी हा एक घेता उघडा असा उघडासा दुसरी दाखवची म्हणून एक एक पटी एक घेता उगडा असा ना सांडून वता हो दुसरी दाखवता अरे दोन तिकेटी घेतलाय ताणे म्हटलं दोन्ही सांडून गेले जर किती करताय आहे दोन्ही सांडून गेले जर माझ्या आपाकडे पासी कांड दला ट्रेनिचं पास असा माझ्या लागी आता टी सी म्हणता तिकेटी दोन्ही सांडून गेले पासी सांडून गेलो किती करताय आहे त्या जरा म्हणतात सेंट्रल रेल्वे ऑफिसर खुद्द तिकेटीची गरजच तो खुद्द ऑफिसर तिकेटीची गरजच ना म्हणतात आमच्या मध्ये थोडे हसोब हा इल्ले म्हणे उगडास असल्याच मात्र मोगाळ बाबडेन एक एक पट बर घडीत सांगता एक पटी सरेस्वर देव इस्रायल परजेचे रागार जाता वैमो देवाचा क्रोध तो परजेचे कित्याक देवाक वळखना नसताना ती मूर्ती फाटल्या वेतात आणि मैजेक म्हणता मैजे तू हा उठ आत्ता या परजेचा नाश करता म्हणता नाश करता म्हणताना म्हणता जा सरेस्परा तसे ना काय तुम्ही तसे करू जायना तुम्ही तुझ्या पूर्वजांक आब्रामाक इसाक जेको सल्लो केल उगडास कर तुम्ही सांगला आणि तू नास एक, -एक पोटी देवाक की आम्ही उतरा उगडासाक हाडिजे पडतात किती करीजे एक, -एक पाटी देवाक तु उतरा उगडासाक हाडिजे पडतात मजे उगडास कर सांगताना पवित्र देव चुरचोरला मागीर होई मग क्रोध केल्या खात्री देऊच चुरचुरलं म्हणून बाय बाईबलांत एक एक पटी आम्ही देवाक उगडा साडीची सरेस्परा तुम्ही भरग्याचे देणे दिलाय देव नाही सांगलाय बाईबलांत सरोस्परा आशीर्वाद घालता म्हण सांगलाय किती घालू नये उगडास करा देवाक ते काळे असल्यार मी उगडास करता पळयलें आनी सांगचें हांवें आयकलें आणि सांगचें हांगा पाच दीस बसून वस्त्र हे करतात निमाणे साक्ष दिया म्हणताना हांगा पांच दीस ऐकले खंचे देर ना खच्या गावची काणी आणून सांगून मागीर काणी सांगून वेतात हांगा पाच दिस पद्र्या तकली दाडून सांगता किती तुमकां उगडा बी झाली ते सांगा आयकून हेर भावा भहिणी हांगा हे जे देवाक वळखा जे म्हणून इतकं सांगल्या उपांत ऐकले उघडा सूर ना आणि देवाचा विरोधी देऊसार असा त्यांचं जायची उघडास नजो सोडू नजो म्हणून हेच जायची ते जाय काळजात उरूक जाई देखना खंच्या दिया देवाच्या उतरात आळशा आळशापण नाका आम्ही सुरसुडीत असोक चुरूक असूक ती उतर जाय ते एक जण आळशी असले खे कितले जण असले आळशी घे म्हणल्या रे इतले आळशी गी म्हणल्या रे एका जेवणां गेले गेल्ल्या कडेन मीठ उणे असले ते म्हाका दिसता कोण रांदता ताका मीठ घालूक आसना मीठ उणे म्हणताना ताणी ते गाणे म्हणले की कोण पहिले उलयता पळय ताणे मीठ हाडचें म्हणून <laughs> कोण पहिले उलयता पळय ताणे मीठ हाडचें म्हणून आळशी न्ही कोण एक दीस <laughs> जालो जेवण घेवन बसलात एक दीस जालो कोणी उलोवना दुसरो दीस गेलो कोणी उलोवना तिसरो दीस गेलो कोणी तितल्या व्हडल्या आळशी आता तिसऱ्या दिसा उपरांत जेवण खाण उदक ना तकली कोण कितें झाले पटले थं कोणी एकलो भाऊ आयिल्लो हे आता मेले म्हूण चिंतून तिने चट्टा तयार केलो चट्टा म्हळ्यार समजता मग हां चट्टा तयार केलो उजो दिवचो म्हणटाना एकल्याक न्हिदलो उजो पेटयता म्हणटाना ताणे एकल्यान म्हणलें मागीर मारा ने मरो ना हांव जीव आसा म्हणलें ताणें तिसऱ्या दिसा उपरांत तो पहिला उलयताना ये दोघ जण म्हणतात आता पसून मीठ घेऊन ये आता पसून थै मऱ्या काळशी चट्टार उजो दिल्या उठानात उलोक तयार नात आत्म्या हलोंग तयार नात कोण तयार असा त जर तुझ्या काळजा देवाचे उतार असा जर तू तयार असाय आता वसून वाच बाबा ते उतार क्रिस्तचे उतर तुमच्या काळजाने उदंड बरोन असो बरोन असो करे जाणवाईन पाठी वस ते खाई ताना मी आयल्या तुझ्या हातांत घालता म्हजो अत्मो तुझ्या हातांत घालता म्हजो अत्मो तुवें म्हाका सोडयलो इसरवेस्परा विश्वासी देवा आनी कोणी तुका म्हाका सोडोवंक जायना तो एकलो मात्र तुका म्हाका सोडयता विश्वासी देव तो मोगाळ भावा भयण्यानो देखून तुम्ही कोणाचे विश्वास दौरना जर होडना देवाच्या देवच्या उतरांचे विश्वास दरूक जाता की जाईना साम हंड्रेड अँड नीन वस वन सिक्स्टी वाच देवचे उतर सत आणि सत ततरांचं सार म्हणतान वस वन सिक्स्टी वाच सत तुझ्या उतर सार सत तुझ्या उतरांचं सार तुझे नितीचे निर्णय सस्नाक ताकतात देवच्या उतरां पोटी असा गी सत मी मग संपूर्ण हंड्रेड पर्सेंट पटलाव करीत गी फॉलो करीत वै मग ताणू पटी म्हणलेले ते देवान ह्याच्या पहिले घडता म्हणले घडला की घडवना घडला आणि हजार वर्षा उपरात घडतेले म्हणून सांगलेले ते घडता की घडाना घडता मगाळ बाबा भटी भरग्यान टीचरीक विचारलं की केल्या रे टीचर भुरग्यांक सवाला विचारता नी भूग्यां टीचर विचारलं काय किती म्हणजे खंची तुम्ही इस्कालात पळयतात गांधी गांधीजीचा फोटो असता महात्मा गांधीचं टीचर टीचर त्या महात्मा गांधीच्या माथ्यात एकच एक केस ना कित्याक टीचर म्हणले खे टीचर म्हले खे किया केस नात तर तो सत मात्र उलयतलो म्हणून किती उलयतलो गांधी सत उलयतलो म्हणताना चेडो हसला खे घट्ट कित्याक रे हसताय म्हणताना आता म्हाका समजले तुमचे केस इतले लांब कित्याक घे म्हणून आता तुमच्या कुजीन कोणी कड्डो आला तुम्ही जिदी नका सत्ती म्हणून त्याचे फोटी मार मार गेल्या संसारात सतुलून गेले नि एकलो पडकी रो असं लोक पडकी रो म्हणला पडकी रो सगळ्या गावात ताका नावच पडले पडकी म्हणून कसं नाव हो? पडकी रो म्हणला आई लागून समजा पडकी रो आय म्हणून पडकी रो आय म्हणून तो एक पोटी दुसऱ्या गावात गेलो दुसऱ्या गावात ती खबर असली एक एम्बत वर्षांची आम आहे त्याच्या मुखार ये ती असली ती चिंतून असली काही पडकी येता पडकी रो येता मनात चिंतून असली लागी लागी येताना ती आज्या लागे उयच तिजे असा वर्णन केलं कितली सोबीत तू या एंबत वर्सांच्या प्रायर तू इतली सोबीत हे तुझे क्यास घेतले आम सोबत इतली तुका कोण म्हातारी म्हणतात गे तू वीस वर्सांच्या चेडवा बरे आसय असे तिका पुगार पुगार पुगारण पुगार लास्ट आंबेन सांगले उतार जाणार गे बेश्ट सगळं संसार तक पडकिरो म्हणतात बिरमो तू कितल सत्य कितलो सो ती चढवतो दुसऱ्यां गाली देऊ सुरू केले असं परिस्थिती परिस्थिती तुझ्यानी पण देवाचे उतर सत भावा भावाणी जर ती मनीस तू आणि तोंडात फोटी म्हणलेले घोळानं आणि घोळ नजो येऊ नजो तो उपाय गोरे जाऊ नजो सत हरी एका वेळार सत खेल्या सत खी सतत तू सांगते त्यांना सतत सत पण तू काय मग चल कन्नड म्हणत सत्य वाक्य वे नित्य वाक्य वे दर गेळ बंद वाक्य वे येसु देव रे सत्य वाक्य वे नित्य वाक्य वे दर गेळ बंद वाक्य वे हे एक मात्र सदांच बळता म्हणता ही एक वस्त मात्र आमचे भांगार आमचे रूपे आमची ग्रेस काय सदांच बाळची

संसारिक जण केला ते उरचे ना बळचें ना चार दिसत उपयोगाक पडते ने पण सदांच बळचे आणि उरचे हें देवाचें उतार मात्र जैत्या लोकांक तें समजना कोण भवार्थ आपण आला स्वीकार केला ताका समजालात ते भाग रिंगी ताजे इतलो वोट भागी मागीर कोणी ना हें सदांच बळचे आणि उरचे म्हणताना बळचें बळचे आणि उरचे धरल्यात आम्ही तू बाळता उरना आम्ही बळता आम्ही उरता हें उतार धरताना एपडे गोव्यान बे सवाल केले खे कडेन तुका चड मोगाचं म्हणल्यार कितें संसारात मोगाचें म्हणजे कितें घे म्हणटाना बायलेन म्हले खंय चड मोगाचो चड मोगाचें मोगाचे म्हाका पयशेच दुसरें कांय ना कितें पयशे हां गोवान म्हले आनी एक चान्स आता पैसे आले कुशन दवरी हा का परत्यान मोगाचें आनी चड मोगाचो तुका कितें म्हण परत्यान विचारतना तें कुशीन ते कुशन दानं पयशे तेत दुसरें कांय ना आमकां तू खाणून दोरी तेच ते पयशेच म्हण सर्वस्व म्हण दिस ते सर्वस्व नाही खंय म्हणी बरयलां गे पैसे सदांच बाळतात म्हणून तुझे भंगार सदांच बाळता म्हणून बायबला दशे बरयलां भंगार काढणार रस्त्यार उडयतली म्हणून उडोवना गे लोकांक पैसे या कोरोनाच्या वेळार पैसे घालून रस्त्यार उडोवनात गे ते पैसे काम आयल्यात गे पैसे घेऊन आमकां घरा भायर वसोक जालें गी ना चिंतून पळया त्या दोन वर्षां कोरोनाच्या टायमार हे पैसे हे भंगारसंक सोडल्याने तुम्ही खर्चूंचे न्ही तुवें भंगार बँकान दवरूंचे या विकून सोरोप येऊच तो चान्स ना पण देवाचे उतर आयकून भावार्थ आपण आयला तुका घरा भीत राहून जिवित असा गे ना हा हंगा पळया पैसे भंगार बाहेर पर्यंत येते येते हर एक येता म्हण सांगूंक जायना पण ये सदांच बळता देखून मोगल भावाबडी जेजू सामारेच्या स्त्री एक बेस्ट सांगा ना मजे उतर सतमान बाई ते लास्ट ताज्या मुखार काय मागीर ना या सरस प्रच्या धर्मशास्त्रा मागीर काय ना ते नेहमीच्या प्रवादाच्या कालार पळे या कशे जातले पळ्या देवाचे उतर नेहमीच्या एट व सेवन टू नाईन ऐका नेहमी या प्रवादे सोबुक वसवर आठ ओळ सात ता नऊ वास बाबा नेहमी या एट व सेवन टू नाईन जेशू बानी शेरेबिया जामीन आकुबू शाबातई होदिया मासेया केलिटा अजरिया जोबाद जोजाबाद खानान आणि पेलेया ह्या लेवितांनी लोकाक धर्मशास्त्र सोवी वर दिलो हका आम्ही सोडया हांका सोडया फाद जेरी भाऊ स्टॅनी भाऊ विक्रम भाऊ विजय आमक समजात मग हा तांका धरया हा आईच्या वाचपाचो हाल दिलो की दिवना फाद जेरीन सारखं समजालो मग समजायला की समजा ना हा सारखे समजालो पळयात आणि निआळ दिलो धर्मशास्त्राचो निआळ दिलो आणि दिताना लोक आपल्या जाग्यावर राहुल्लो जो लोक आपल्या जाग्यावर राहुल्लो हांगा ते तर्जुमान सारखे ना कन्नड बायबल आणि येद्दू निंतू कोंडार म्हण असा येद्दू निंतू कोंडार म्हण देवाचे उदक दिताना लोक ऐकोनच्या खातीर उभ्या राहुलो म्हणटा तुम्ही ऐकायला जाऊन पुरवणी गेल्या त्या सनवारांनी की फादर जेरीन सांगितलं एका ना जेज विषयांना सांगताना ताजे काय इंट्रडक्शन करजाना लोक उभे राहून किती करतो उभे राहून व्हिडिओ पळयलो लोक उभे राहून पेटयता कित्याक किया मोगाळ भावा भहिणी एक एक पटी आमकां आता हंगा ये उतार सरी केल्यार एक, एक पटी आमकां कुड इल्ली जड जाता इल्ली जेम येता इल्लीशी आयिल्ल्या बरी जाता हांगा कितें जाता पळया लोक किती करनासा उबे उभे आसा ह्या पहिले हा तुम्हाला सांगला केली के तकली जड जाता जेमिल्ल्यापेन जाता तर किती तडीर तडी रसून उभे राह काही उडणार हे देवचे जर जिवे वेगी नय तर तु जीव असा जिनाक ऐका ज्यानं सभेन जीव असा जे घे ना हा ते जिवे तुझे ते जीव असा जी जीव भराजी त्या सभेत इगर्जेत या खैसर असल्या जीव असा जी मंगळ भावा भणू आज किया जीवना लोकांनी जाणान की तुम्ही लोक कुडींत बसतात मी आता बसना कुडींत बसल्या बसोंक तुम्ही पेद्रू पेद्रू जुवां आणि जाकोब वैमू जेजूचे रुपांतर जाऊन पळले पळले वैमू उपरांत जेजू तांकां मागण्या करू कापून घेऊन गेलो त्यांनी कितें केलें <laughs> रुपांतर जाताना ते कितें म्हणतले समिया हंगाच तीन तंबू हांगाच आगातच रवी वय वैमू मागी तेगी बसोना आमची तित्च परिस्थिती मारता आनी मोरी पळया मारता आनी मोरयेचो भाव लाजार मेलो वैमू कुठलं किती दुख किती रडणे सोम्यान तू अस मरतो तू ना तूं तू खेलोय म्हणटाना जिजून घेते म्हणलं <laughs> भियेनाकात काही बियेंची गरज ना लाजार मरोना ना तो ताका हांव जीव करता म्हणले जीव करता नाका सोम्या नाका कुसला तो घाण मारता म्हणता बेश्टी <laughs> भितरली भक्त निजायकी मोग ना काली बायली भक्त भितरली भक्त न्ही अंतरंग भक्ती नाही भितर मग नाही काल बाई मोग पट्ट मोग म्हणतात कोणकेत कस मोग, मोग। पट्ट मोग जीव करता नाकाडाला गाणं तसे देवाचे उतर जीवे देव जीव आम्ही सगळ्या सभेत जीव असा जे मोगाळ भावा भहिणा नो लोकांच्या जीव असा जे त्या जीवांत भरून तुम्ही ऐकायची हंगा लोक उभे राहला जेनारू येद्दूनिंदू गुंडारू म्हणून हा खाली रौलो म्हणून आणि मुखार किती म्हणतात येझरां देवाच्या धर्मशास्त्राचे पुस्तक स्पष्ट वाचून सांगले देवाचे उतर वाचून सांगले आणि वाचलेले ते सगळ्यांक समजूनचे खातीर तसो अर्थ सोपे भाषेन दिला केवांचे उतर कशे कसेजी स्पष्ट वाचीजे पद्रायत्यापुढे सांगला पहिले वस्तू जेरी देवांचे उतर दिताना थोड्यांक वाचूक दिले वाचताले वाचतले सांगला वै मू बैलांच्या रागात असा म्हणलेल्या कडेन बैलांच्या सिरागाचा बुक म्हणजे बदलाक सिकेरीच बुक हा असे जैत्य असा हा पडे सांगले की एक तमिळ नाडात एकला उडपीचे हॉटेल तमिळनाडात असले थंय ताण बरं वरदा राजा आदित्य म्हणून वरदा राजा आदित्य म्हणून बरं एकला उडपीचा एकलो वसून बोर्ड वाचलो व तू तंबळांचा की म्हणताना तंबळांचा हा उडपीचा तंबळच्या बरं ते वारदा रजे म्हणून बरोवण्याच्या बदला बरद राजा आदित्य झाला ते आदित्य देखून असे देवच्या उतरात न जो स्पष्ट हळत वाचा सुडाळ वाचा स्पष्ट वाचा ते जण ते बरे समजता तसे स्पष्ट रीती त्याने वाचले आणि वाचताना आणि वाचले ते सगळ्यात समजूनचे खात तसो अर्थ सोंप्या भाषे भाषे समजून रितीन दिलो हांगा जायत्यांनी सांगला फादर जेरी देवाचे दिसताना आमकां बरें समजता सोंप्या रिती, रितीन समजोवच्या रितीन दिलो उपरांत नेहेमियान म्हणजे राज्यपालान आनी यासाक शास्त्री एजरान आनी लोकांक शिकोवन दिवन आसलेल्या लेवितांनी सगळ्या लोकांक म्हणले हो दीस सर्वेस्परा तुमच्या देवाच्या मानाक एक पवित्र दीस hmm. कंतिश्ट जायनाकात रडानाकात कित्याक सगळो लोक धर्मशास्त्राची उतरा ऐकून रडतालो निदतालो <laughs> पळया मोगळ भाव भणी नही देवाचे उतर परगट करताना ते वाचताना लोकांच्या दोळ्यात किती येते आमक पळया आम्ही कशे कुडीत बसता म्हण कळतं पळया <laughs> पळया तुका या संसारात संपूर्ण अधिकार खंच्याचेरी असा जाल्यार तुझ्या कुडीचेर मात्र आणि खंच्या चेरी तुझ्या कुडीचेर एक मात्र तुका संपूर्ण अधिकार असा दखल्या खातीर तुये तुवें एक वर्सा काड जाय जाल्यार काड येत नाल्यार सोडयेत वय की न्हय केस धा वर्सां काड येत या सोडयेत जाय जाल्यार ना येत या नाय नासतना संपूर्ण अधिकार तुका तुज्या कुडीचेर मात्र आसा आनी कोणाचेर ना खंयच्याचेर ना जाय जाल्यार येत ना जाल्यार तुमी रेडयेत हांवें घेतल्यार म्हणचे ना गुवू दो ना गिसवू दो नन्ना धर्म अळू उद नगद ये कर्म अधुनिनाकार म्हणून मजे हा सांग ते बेता देखून मोगाळ बाबणीन एक, -एक बड्याशा जाता एकलो डॉक्टर लगी गेलो खाय डॉक्टर लागी वसून ओ डॉक्टर म्हणजे ओळख मेडली गी हा वळख ना कोण तू दोन वर्षा पहिले हा आयल्लं ताप आयल् हां वय गी तुम्ही वखात दिले वही आणि तुम्ही मला सांगले नाव म्हणून हां वय किती झाले नी याच वाटेर वेताना पडतो तुका इचार्या म्हणून आयलो दोन वर्सां जाऊन जाऊ ना नव्यत कितली वर्ष झाली नाही नसताना हा नव्यत घेऊन इचारू का म्हणून तसे तुझ्या कुडीचे तुका संपूर्ण अधिकार असा जाय जर नव्य येते ना जाणार नाही ना तर नव्य येते एखाद्या मात तुका मग अधिकार असतो मग बाबा बहिण्यानं देखो ना ते खंच्या रीतीने ऐकते पोळ्या डोळ्यान दुखा येते आणि दोळ्यान दुकान ह्या यापरी ऐकतना ते उता तुझे ते जीवित जाता की जैना ते तुका उघडास उरता की उरना तुझ्या काळजा ते रमता की रोमना रोमता ते उघडास उरता ते दादा सगळे सारखे जाता मोकाळ बाबा बहिण्यानो कियाक म्हणजे पेद्रूचे दुसरे मात्र एक एक सोड सांगता पळ्या सेकंड वस ट्वेंटी वन हे कसे बरं कोणाक संबंध पडलेली सगत कित्याक कोणसं प्रवाद मनशान आपल्या स्वंत प्रेरणान उसारलोलो नाही नाही बागार पवित्रत्म्यान प्रेरित केले फरमाने मुनीस देवाची उत्तरा उलेयलो मुनीस देवाची उत्तरा उलेयलो तेगनादा तुमच्या मध्ये थोड़ी अंग आसंग पुरो मका अ बरो ताळ आस मका बरेकंत अरमणो केता मका बरे वात सुं केता पुण मका सेवा करू दीन मका सेवा करू मळाना अ असे तुमच्या मोतीन थोडा जनाचा आसंग पुरो या मका चांस दीना तुम्ही सांगा चांस दिवच्या फादर जिरिन घे पवित्र रत्म्यान yes. पवित्र रत्म्यान चांस दिता पर्यंत पर्यान तुवें न्वे राखोंक आसा स्वस्नेग्यान बसोंक आसा yes. आराधना प्रास व्हडलें आरधन म्हळ्यार खंयचें तुजें न्ही म्हजें एटिट्यूड कितें yes. आं ये सारकें दे देवा मुखार आज्या प्रास व्हडल्या आरदान खंयचेंय ना देखून पवित्र रत्म्यान च्या पोंवणें तुका न्ही म्हाका येता बर एक तुवें मागीर स्वस्नीक जी राखून रावा जे मगाळ भावा भयण्या किती कि देवाची उतारी देवाची सेवा देवाच्या मोगा मोबा नाही आमच्या नावा खात हितापासत नाही आमच्या फायद्यापासत हे सगळं देवाच्या महिमेखात जायचे उडवला मी ते म्हणला निघांतार कर सोस्नी कर दयाळ से गुण आणि माका कर सोस्नी कर दयाळ से गुण आणि माका

यावं नंबिके खरी पात्य आणि त्याचा प्रचार मात्र असा तो एकलो मात्र मका सोडोंक सकता आणि सुटोंक सकता आणि मजो आत्मा बचाव करू सकता म्हणून आज ई पात्य आणि तुकाने मका जी नाही आमच्या बिझनेसर नाही आमच्या दुडवाचे नाही आमच्या कामाचे नाही आमच्या जा जाणवाचे जाणवायचे रे ताच्या एकल्याचे तो एकलो मात्र तुका तुकाने मका सोडोंक सकता सुटोंक सकता स्तुती करू आराधान करू स्वार्थ प्रगट करू खंयच्या की ताणे कुशीवरल्याशिवाय काहीच तुझ्या माझ्या जिणेत जायना आम्ही म्हणता नी <laughs> जेजू सोडयता तुका, जेजू सोडयता तुका तुका जेजू सोडयता जेजू सोडयता जेजू सोडयता मका तुका तुका जेजू सोडयता जेजू बुजवंदारे जेजू काकोळदार जेजू बजवंदारे जेजू काकोळदार जेजू पदवेदारे जेजू जेजू पदवेदारे जेजू सोडवची पदवी कोणाक असा ताका एकल्याक मात्र असा मोगाळ भाऊ भणी तुझ्या पिडे सोडवता तो आलस्यातून सोडय मात या संसारात अत्म सोडवून तो मात्र सकता देखून दावी द्रायक पळय ताजे रेक्ताचेर मात्र पातेणी तो राखोन आसा केदना तूं म्हाका सोडयतलो गी म्हणून राखोन आसा तो तुवें ह्या प्रमाणे राखोवंक जाय म्हाका तुजी सेवा करूंक जाय तुका गितां गावंक जाय तुका परगड करूंक जाय केदना तूं म्हाका सोडयतले ह्या सेवा खातीर म्हणून तुज्यान तुवें राखोन रावूंक जाय आनी त्या भावार्थान तुवें जियोंक जाय त्या दळ एक वेळ येतलो आनी तो तुका आनी म्हाका कितें करतलो सोडयतलो आनी तयार करतलो त्या दळ तयार करतलो एक गोवाची घोवची भलायकी बरी ना बल किती करून गेले बैल त्या हॉस्पिटला घेऊन गेले चॅकअप केले डॉक्टरांनी पोरा चेकअप केल्या उपरांत डॉक्टरांनी किती म्हटलं ओ आज एक रात वाचता फाल्या सकाळी अंतरतलो देखून घो बैला वसा घरा मोगान जेवा मोगान रातभर उलयते रावा म्हणे किती म्हणा फाल्यां हो ही पार्टी ना फाल्यां घरा <laughs> आयली बरे रांधले कर बरे कर जेवली आणि डॉक्टरला सांगल्या बरे उलते बसली उलते बसता बसताना किती झाले एका बिरमोत काम कर घा का किती झाला पुरो झाला तिका जाम तिका न्हिद आयली नीटले उठेले हा उठून घे हळ त डॉक्टरला सांगला गी एकत्र आज आसचो हांव सकाळी पर्यंत उल बोस म्हणला निघी म्हणतानाई म्हणता नी तू उठाना म्हाका बाठोन काम का परतून पार तू कसं उठचो मका उठोक आसा नी म्हाका परत्यान तोच रामायण आणि गी म्हाका काम आसा न्ही गी आमचे अशेंच आमी सुटोवंक अशे ना नाही तो बे चल तुझ्या सांगत हांव येता सैब आमचे असले चिंताप तुज्या आनी म्हजे आसो दी म्हणचे हांवें परत्यान कित्याक तेंचो गुलाम पाण ते ना ते करूंक आसा तेंचो मोतीन कित्याक ते करूंक आसा ते वचोंक आसा येवंक आसा हेंच आमच्या मोतींत आसा आमी सुटोवंक अशे ना पूण देव तुका आनी म्हाका सोडोवंक आशेता सोडोंक काश येतात आम्ही सोसणी घ्यान वगेरे रावाजी आम्ही आमसर करू नजो त्या सोडवण्याक राखून रावाजी पळया तो कसो राखून रवला रा पळया आकणी काही ना एक पुढे टीचर शिकवण असलेली भरग्यां अशेच पार्टा शिकता शिका दोघ जण भगे मोदे घट्ट आसात लास्ट बँचचे उलयता उलताना टिचरीन म्हणले काय ए तुम्ही किती रे हांव शिकोवन दिताना ते उलय आसात असे रवा म्हणतात भरग्यांनी म्हले काय टीचर आम्ही उलयना तू शिकवून राहू किती म्हणतात आ आम्ही उलयना तू शिकवून वगैरे राहू आज आमचे असे झाला सोसते काही ना तो सुटता तो सोडयता म्हणून सांगला आम्ही राखून रवाना परत वास बाबा ते उतार तू सोडयता म्हणून नंबिके दृढा निर्धार घेतला त्याने सांग वास

तुझे उतर मका जीवी दिता मु उतर मका जीवित दिता म्हणून मोचा कष्टान मका बुजवून मेलता हां उडले आम्ही म्हटले कष्ट आमचे राहिले रे तू जर दिसतावलायता मेलतोलो दैविक आधार तुझो गळाई नसता मगळ भावाबडी नो तुकाने मका कष्ट आइले रे ये उतर किदे दिता बुजवण दिता धैर्य दिता मात्र त्या कष्टांत बाहेर काढता केदळा तुयाने पात्य आणि दौरिल्या वेळात विश्वास दौरिल्या वेळार देखून मोगाळ भावभणी समाजाच्या स्त्री सुडका दिले त्यांचं उतर तिजी खासगी जिणी सोडण सरोस्परचे काम करूंक ती लागली त्याच प्रमाणे येताना आम्ही देवाचे काम करता जसे पेद्रुणा सांगले सोम्या नाका ती मासली हांव तुझ्या संगाता येता मासली सोडतो तो ताज्या सो सांगाता गेलो आज तस पाटलाव या भवार्थाचा पाटलाव आम्ही करया आणि आमच्या मुखांतर मोगाळ भावाभणी हेरांक देवाची ओळख जमच्या त्या कामात भागीदार जाऊया यांच भाग हर एक देव पावो करून दे मागया